तुळजा भवानीची मंचकी निद्रा संपल्यानंतर नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी आईची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. 9 दिवसांच्या मंचकी निद्रेनंतर तुळजा भवानी पुन्हा सिंहासनावर आरूढ झाली. आई भवानीची सिंहासनावर स्थापना केल्यानंतर आरती करण्यात आली. देवी भवानीची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून 3 वेळा ही मूर्ती मंचकी अर्थात पलंगावर विसावते, असं इतरत्र कुठेही आढळत नाही. नवरात्रापूर्वी देवीची शेजघरातील निद्रा असते, या विधीला फार महत्व आहे. तसंच नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री भवानी मातेचा जागरही होतो. प्रशाळ पूजेनंतर देवीला विड्याच्या पानांचे घर बांधण्यात येते. 9वीला घटस्थापना करण्यात येते आणि 10वीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन असते. घटस्थापनेच्या पहिल्या माळेला मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नवरात्रीमध्ये आई तुळजा भवानीचं दर्शन घेणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजा भवानी ही देवी भवानी माता महिषासुर मर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा अशा नावांनीही ओळखली जाते. जगदंबा मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून ती अष्टभुजा आहे. आश्विन आणि चैत्र पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते. यात्रेला देशभरातून भाविक येत असतात. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी श्री तुळजा भवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्र तेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती आणि स्वराज्य संस्थापक शिवाजी छत्रपती महाराज यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. तुळजापूर हे गाव बालाघाटाच्या एका कड्यावर वसलं आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे. इतिहास आणि पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट किंवा यादवकालीन मानलं जातं, तर काहींच्या मते हे 17व्या किंवा 18व्या शतकातील मंदिर आहे. स्कंदपुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजा भवानीची अवतार कथा आहे. कृतयुगात कर्दम ऋषी पत्नी अनुभूती तपस्येत असताना कुकुर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला. देवी भगवती साक्षात प्रकटली आणि तिने कुकुर दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईमध्ये वास्तव्य केलं. भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी, मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता, तुळजा अर्थात तुळजा अशा नावांनी ओळखली जाते. मग मंडळी, तुळजापूरची भवानी आई तुमची कुलदेवता आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुम्ही कधी तुळजापूरला दर्शनाला गेला आहात का? तुमचा अनुभव कसा होता हेही सांगा. आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये आई तुळजा भवानीचा उदो उदो लिहायला विसरू नका. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.